नमस्कार, मी मनाली गोळे, बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। जेम्स फाउंडेशन व ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आठवणींचे मोती या पुस्तकाचे प्रकाशन लेखक व साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक श्रीधर पाटील यांनी संजीवनी हॉल येथे केले होते। या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लेखक व साहित्यिक श्री प्रवीण दवणे, लेखिका डॉक्टर मधुरा कोरात्रे, माजी कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन श्री संजीव ब्रह्मे व लेखक डॉक्टर त्र्यंबक दुनबळे उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचा श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। डोंगरवाडी भाषा व त्या पुस्तकाचा आगळावेगळा विषय यामुळे ते वाचता असता मी अगदी त्यात गुंतत गेले। या पुस्तकाचा विषय आहे दुसऱ्या महायुद्धामुळे आई वडिलांपासून ताकदवान झालेल्या एका भूपालिकेचा भावपूर्ण प्रवास हा आहे। दुसऱ्या जागतिक महायुद्धातील घटनांवर आधारित अनेक कथा महायुद्ध। शिवसेना नगरसेविका सौ मेघा गुरव यांनी वॉर्ड क्रमांक 19 व 20 महिलांकरिता संजीवनी हॉल येथे भोंडल्याचे आयोजन केले होते। या भोंडल्यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। या सर्व महिलांचे सौ मेघा गुरव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सौ स्वप्ना श्रीधर पाटील यांच्या संवेग फाउंडेशनने शनिवारी शारदोत्सव महाभोंडल्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात सुप्रसिद्ध संबळवादिका सुलभा सावंत यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले। या कार्यक्रमात सौ कविता शरद तेली प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। बदलापूरमधील सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सौ स्वप्ना श्रीधर पाटील यांनी सगळ्यांचे आभार मानले। आणि नेटचं हे आम्ही प्रशिक्षण दिलं, त्याचबरोबर आम्ही एक महिन्याचा इंग्लिश स्पीकिंगचा सुद्धा कोर्स घेतला होता। म्हणून महिलांना पुढे जाऊन काही कम्प्युटर घरामध्ये, आता प्रत्येक घरामध्ये असतो, मुलांना कम्प्युटर शिकवायला लागतो, त्यासाठी त्यांना पुढे त्याच्यासाठी थांबून न बसता त्यासाठी आम्ही कम्प्युटर क्लासेस, आणि याच्या माध्यमातून हजारो महिला या कम्प्युटर क्लासेस शिकलेत। आणि हे आम्ही कोर्सेस हे अत्यंत माफक दरामध्ये सुरू केले होते। ज्या वेळेला महिला आम्हाला भेटतात त्यावेळेला बोलतात, हां आम्ही ब्युटिशियनचं केलं का, आम्ही इथे फेशियलचे ऑर्डर घेते, टेलरिंगचे केलं, समजा मी स्वतःचा ब्लाऊज मी शिवला, त्यावेळेला आम्हाला कुठेतरी असं मनातून समाधान वाटतो, आम्ही केलं ते चांगलं केलं। म्हणजे कोण बोलवा माझ्या आईला, बांगड्या भरात निंबा
दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बदलापूरच्या 8-10 लोकलला दसरा सण उत्साहाने साजरा केला गेला. या बदलापूरच्या राणीला फुलांनी सजविले गेले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 3 महिलांनी भोडल्यांची गाणी म्हणून फुगड्या खेळून दसरा सण उत्साहात साजरा केला. प्रत्येक डब्यात देवीचे फोटो लावून त्याची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे ढोल व ताशाच्या ठेक्यावर लोकांनी ताल धरला. गाडीच्या गार्डचे व स्टेशन मास्टरचे सत्कार करण्यात आले. तसेच पेढे व बर्फी वाटून लोकांनी दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नमस्कार, मी बदलापूरकर. आम्ही दरवर्षी तालाबद्धामध्ये आजही 8-10 गाडी आमची रेग्युलर गाडी आहे. त्या गाडीला आम्ही दरवर्षीप्रमाणे दसरा उत्सव साजरा करत आहे आनंदात आणि अतिउत्साहात साजरा करत आहोत. जसं म्हणजे जसं बघायला पाहायला गेलं तर म्हणजे मुंबईमध्ये उपनगरामध्ये हे प्रथमच होत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे ही जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही ह्यावर्षीसुद्धा आम्ही साजरी करत आहोत. आम्ही इथे गाडी लवकर येते आणि सगळ्या प्रकारे तयारी करून गाडीला सजवलं जातं. विजयादशमी निमित्त आमचा वर्षभर सुखाचा प्रवास व्हावा ट्रेनमध्ये, त्याबद्दल आम्ही दसरा साजरा करतो. कुठलाही अपघात घडू नये, आमचं आयुष्य म्हणजे चांगल्या प्रकारे जावं आणि सर्वच लोकांना सुख समाधान लाभावं. आम्ही दरवर्षी इकडे गाडीला आमच्या जवळजवळ आता 10 झाली. आम्ही इथे दसरा सगळे मिळून साजरा करतो, पूजा करतो आणि पुढचं सगळं वर्ष मंगलमय जावो असं आम्ही देवीकडे प्रार्थना करतो. सर्वांनी सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही सर्व बदलापूर नागरिकांचे आणि 8-10 राणीचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. बोलो अंबे माते की. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.